शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता काल दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी 1792 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर आता राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी हा दुसरा हप्ता नेमका कधी मिळेल शेतकरी बांधवांना, त्याची तारीख फिक्स केल्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या तारखेला हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळेल ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 21 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट प्रत्येकी 2000 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता सुद्धा 28 फेब्रुवारी 2024 रोजी जमा करण्यात येणार आहे. तर स्वतः राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की फेब्रुवारी अखेरपर्यंत नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा केला जाईल. तर आता तुम्ही समजू शकता की दोन्ही हप्ते एकाच दिवशी शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळू शकतात. राज्यातील सुमारे 90 लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा 2000 रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा केला जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे. आणि सोबतच PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता जो आहे तो 28 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ येथे वितरित केला जाणार आहे. तर याचेच औचित्य साधून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता सुद्धा 28 फेब्रुवारी 2024 रोजीच हा वितरित केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे राज्याचे कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत म्हणजेच 28 फेब्रुवारीलाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा जमा केला जाऊ शकतो. म्हणजेच PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता हा एकाच दिवशी शेतकरी बांधवांना मिळू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, 28 फेब्रुवारीलाच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.